नमस्ते सर्वांना, मी आहे मृणाल आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग रेसिपी पाहणार आहोत। कुकिंग ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात। हे पहा, हे आहेत मोड आलेले हुलगे, याला काही भागामध्ये कुळीत असं सुद्धा म्हणतात। तर याला मी घरीच मोड आणते नेहमी आणि याला मी आता स्वच्छ धुवून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पांढरे शुभ्र लांब मोड आलेले आहेत। हुलगे खाणं खूप पौष्टिक असतं। हुलग्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं, थोडंसं खोबरं 2 चमचे असेल ते मी खिसून घेतलं आहे आणि इथे आहे थोडीशी कोथिंबीर। तर हा मसाला आहे तो मी या उखळीमध्ये ठेचून घेणार आहे। तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता आणि मसाला वाटल्यानंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे पहा, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर मी वाटून घेतलं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत आणि 1 टोमॅटोसुद्धा चिरून घेतले। ही हुलग्याची आमटी मी कुकरमध्ये बनवणार आहे। तुम्हाला माहीतच असेल हुलगे शिजायला खूप जास्त वेळ लागतो, पण कुकरमध्ये बनवलं तर 2 शिट्ट्यांमध्ये आपली हुलग्याची मस्त आमटी तयार होते। तर आता यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालंय, आता यामध्ये मी मोहरी ऍड करते आणि त्याचसोबत जिरी। जिरी मोहरी छान फ्राय झालेली आहे, आता यामध्ये मी कापलेला कांदा ऍड करते। कांदा थोडासा सॉफ्ट झालाय, आता यामध्ये मी 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा हिंग ऍड करते। आता बारीक कापलेलं टोमॅटो टाकते। टोमॅटो सुद्धा छान फ्राय झाले, आता आपण हे जे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण केलंय ते मी यामध्ये टाकते। आणि याला मी 2 मिनिट छान फ्राय करून घेते। वाटण सुद्धा 2 मिनिट छान फ्राय झाले, आता यामध्ये मी हुलगे ऍड करते। हा आहे कांदा लसूण मसाला, हा मी ऍड करते 1.5 चमचा। लगेचच मी यामध्ये मीठ ऍड करते। मीठ सुद्धा मी 1.5 चमचा टाकलेला आहे। आता मी हुलग्यांना 2-3 मिनिट हाय फ्लेमवर छान फ्राय करून घेणार आहे। तेल, मीठ, मसाला, हळद यामध्ये हुलगे छान फ्राय झाले ना की आमटीला आपल्या खूप छान चव येते। हुलगे छान फ्राय करून घेतलेत मी, आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय। तर इथे मी जवळपास 2 ग्लास पाणी ऍड करणार आहे। आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी ऍड केलेलं आहे। आणि सर्वात शेवटी मी यामध्ये ऍड करणार आहे मिसळ मसाला। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मिसळ मसाला घेऊ शकता। मिसळ मसाला मी ऍड केला 1 छोटा चमचा। मोड आलेल्या कुठल्याही कडधान्याच्या आमटीमध्ये मिसळ मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते। जर तुमच्याकडे मिसळ मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर यूज करू शकता। आणि आता सर्वात महत्वाचा तो म्हणजे लिंबाचा रस। मी 1/2 लिंबाचा रस यामध्ये ऍड करते, यामुळे आमटी सुद्धा चटपटीत होते आणि कडधान्य पचायला सुद्धा हलकं जातं।
आता यामध्ये सर्व काही टाकून झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि याला उकळी येऊन देते आणि उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेते। आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर मी याला फक्त 2 शिट्या घेणार आहे मध्यम गॅस फ्लेमवर। कुकरच्या 2 शिट्यांमध्ये हे हुलगे एकदम परफेक्ट शिजतात, अजिबात ओव्हरकुक होत नाहीत। पहा आता आमटी छान उकळायला लागली आहे। आता कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या आता मी फक्त 2 शिट्या होऊन देते मध्यम गॅस फ्लेमवर। पहा कुकरच्या 2 शिट्या होऊन गेल्या आणि कुकरचं प्रेशर गेलेलं आहे पूर्णपणे। आता आपण खोलून पाहूया। तुम्ही पाहू शकता आपली हुलग्याची आमटी किती छान झालीये। हुलगे पण आपले खूप छान शिजलेत, हे पहा। आता यामध्ये मी वरून बारीक कापलेली कोथिंबीर ऍड करते। गरम गरम भातासोबत ही हुलग्याची आमटी, त्यासोबत थोडंसं कैरीचं लोणचं आणि एक भाजलेला पापड, बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला। व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। चला तर मग भेटूया आणखी एका अशाच इंटरेस्टिंग कुकिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय।